नमस्कार, मी प्रगती. तुमच्या सगळ्यांचं मी अंगत पंगत मध्ये स्वागत करते. आज गुढीपाडवा स्पेशल. आपण बघणार आहोत पुरणपोळी. पण हो, ही पुरणपोळी आपण बघणार आहोत खापरावरची. चला तर मग बघूया याची पद्धत. पुरण बनवण्यासाठी मी एक वाटी चना डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3 ते 4 पाण्यात आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून ही चना डाळ याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. मीडियम गॅसवर ठेवून आपण याला उकळी येऊ द्यायची आहे. बघा, अशा प्रकारे छान आता या डाळीला उकळी आलेली आहे. हा जो फेस आलेला आहे तो आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. शक्य तितका याच्यावरचा जो गाळ आहे तो आपण काढून घेत आहोत. आता आपण कुकर लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत इथे आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. याला आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. थोडासा आपण इथे वरतून लावण्यासाठी काढून घेत आहोत. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल याच्यात घालत आहोत. याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आता कणिक मळून घेणार आहोत. अशा प्रकारे याला व्यवस्थित कुचकरून याची कणिक मळून घ्यायची आहे. बघा, प्रॉपर आता ही अशा प्रकारे स्ट्रेच होत आहे. याला आपण अजून थोडंसं मळून घेत आहोत. कणिक मळून झाल्यावर थोडंसं वरतून तेल लावून आपण याला ओल्या कापडामध्ये 1/2 तास असंच झाकून ठेवायचं आहे. इथे आपला कुकर देखील थंडा झालेला आहे. बघा, अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की डाळ छानपैकी शिजल्या गेलेली आहे. एका चाळणीमध्ये याला काढून आता पूर्णपणे पाणी याच्यातलं झरू द्यायचं आहे. ही डाळ आता आपण कुकरमध्ये घालून घेत आहो. याला आपण व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत. या पुरणाला तुम्ही पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमधून देखील काढू शकतात. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे 2 खडे मी गूळ याच्यात घालून घेत आहे. आता या पुरणाला आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटात हे पुरण शिजून तयार होते. इथे 1/2 चमचा वेलची पावडर याच्यात घालून घेत आहोत. बस ऑलमोस्ट आता हे तयार झालेलं आहे. आता इथे एका गाळणीमध्ये याला आपण काढून घेत आहोत. या गाळणीतून अशा प्रकारे आपण सगळं पुरण काढून घेणार आहोत. खापऱ्याच्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपल्याला एकदम मऊसूत पुरण लागते. बघा, अशा प्रकारे छान मऊसूत पुरण आपण इथे काढून घेत आहोत. आता हे तयार झालेलं आहे. आता आपण इथे कणिक घेऊन याचे गोळे करून घेणार आहोत. बघा, छान ही तांदल्या चाललेली आहे. आपली कणिक परफेक्टली मळल्या गेलेली आहे. आता आपण याचे गोळे करून घेत आहोत. अशा प्रकारे 4 ते 5 वेळा आतल्या बाजूला दुमडून आपण याचा हुंडा तयार करून घेणार आहोत. हलकसं वरती आपण इथे पीठ लावून घेत आहोत. याच्यावर ओलं कापड आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण इथे खापर घेतलेलं आहे. याला अशा प्रकारे आपण गॅसवर अरेंज करायचं आहे. उंडा घेऊन आपण इथे हाताच्या सहाय्याने याला अशा प्रकारे दाबून याची थोडीशी पोळी मोठी करून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी दोन्ही पण उंड्यांचे लाट्या तयार करून घेणार आहे. आता
आता इथे पुरणाचा गोळा घेऊन आपण याच्यामध्ये दाबून घेणार आहोत. त्यावर दुसरी लाटी ठेवून आपण याला सगळे काठ व्यवस्थित दाबून घ्यायची आहेत. इथे हलकस आपण हातावर थापून घेत आहोत. असं केल्याने आपले पुरण बाहेर येणार नाही आणि पोळी आपली छान लाटल्या जाईल. अगदी अलगत लाटणं फिरून आपण याला लाटून घेत आहोत. दोन्ही बाजूनी आपल्याला ही पोळी छानपैकी लाटून घ्यायची आहे. आता आपल्या दोन्ही तळहातावर ही पोळी घेऊन अशा प्रकारे याला ताणून घेत आहोत. आता हे खापर पण गरम झालेलं आहे. आपण अलगत हाताने याच्यावर याला टाकायचं आहे. बघा, हलकीशी ही पोळी अशी फुलायला लागलेली आहे. आता आपण याला दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे पोळीला दुमडून आपण पलटून याला भाजून घेणार आहोत, जेणेकरून याचे काठ देखील छान भाजल्या जातील. बस, आता ही तयार झालेली आहे. आपण आता याला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेत आहोत. वरतून तूप लावून आपण आता याला सर्व्ह करायला घेऊया. नेहमीपेक्षा वेगळी अशी ही आपली खापऱ्यावरची पुरणपोळी तयार झालेली आहे. ही पुरणपोळी तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा, कारण घरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.